become student in RSF Kakade Vidyalaya's online class, subject Mathematics, Standard 6, Chapter 13, Profit and Loss. In this chapter, we're taking the next topic, Total Cost Price and Profit or Loss. कि एखादी संपूर्ण खरेदी किंमत कशी काढायची आणि त्यावरून मग प्रॉफिट आणि लॉस कसा काढायचा यावर आपण आता या पाठामध्ये पुढच्या घटकामध्ये चर्चा करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, काही मुलं तुम्हाला एक उपक्रम करताना दिसत आहे की त्यांनी दिवे आणलेले आहेत आणि ते दिवे ते रंगवत आहेत. तर त्यावर आधारित एक उदाहरण दिलेलं आहे. पहा, ॲट दिवाळी इन अ सर्टन स्कूल दे अंडरटूक अ डिझाईन अ दिया प्रोजेक्ट. दे ब्रॉट 1000 दियाज फॉर रुपीज 1000 अँड पेड फॉर रुपीज 200. टू ब्रिंग द दियाज टू द स्कूल दे स्पेंट रुपीज 100 ऑन ट्रान्सपोर्ट. दे सोल्ड द पेंटेड लॅम्प्स ॲट रुपीज 2 इच. डीड दे मेक ए प्रॉफिट और इन्क्युअर अ लॉस. त्या ठिकाणी उदाहरण दिलं आहे की डिझाईन अ दिया म्हणजे दिवे डिझाईन करा किंवा रंगवा असा एक प्रोजेक्ट एका शाळेमध्ये घेण्यात आला. त्यामध्ये त्यांनी 1000 दिवे आणले, त्यासाठी 1000 रुपये लागले आणि त्यांना रंग केले, रंगाला 200 रुपये लागले आणि ते दिवे पुन्हा शाळेत घेऊन जायला 100 रुपये खर्च आला आणि ते दिवे त्यांनी 2 रुपयाला 1 या पद्धतीनं सर्व विकले. तर मग या सर्व याच्यामध्ये त्यांना प्रॉफिट झाला का लॉस झाला, आणि झाला तर किती झाला? तर मग त्यामध्ये कॉस्ट प्राईस ऑफ दिया जर धरले 1000 रुपये, 1000 रुपयाचे दिवे आणले आणि सेलिंग प्राईस जर धरले 2000 रुपये, मग त्याला प्रॉफिट झाला 1000 रुपये. तर हे बरोबर आहे का? तर पहा, नीट समजून घ्या की अंजू म्हणते की 1000 रुपये प्रॉफिट झाला, पण त्यामध्ये काही प्रश्न राहतात की व्हॉट अबाउट मनी स्पेंड ऑन पेंट्स अँड ट्रान्सपोर्ट. म्हणजे जे पैसे आपण रंग किंवा वाहतुकीसाठी वापरले ते पैसे कशामध्ये धरायचे? तर मग लक्षात घ्या, जे पैसे ते दिवे रंगवण्यासाठी लागले, म्हणजे दिवे विकण्याच्या अगोदर ते पैसे दिवे रंगवण्यासाठी लागले, दिवे नेण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च झाला तो सुद्धा खर्च एकूण कॉस्ट प्राईस म्हणजे एकूण खरेदी किमतीमध्ये धरला पाहिजे, कारण तो सुद्धा दिव्यांवरती झालेला खर्च आहे आणि मग त्यानंतर आपल्याला फायदा झालेला आहे. त्यामुळं मग जे मनी पेंट आणि ट्रान्सपोर्टवरती धरलेत, म्हणजे पेंटवरती 200 रुपये लागले आणि ट्रान्सपोर्टला 100 रुपये लागले, हे सुद्धा दिव्याच्या कॉस्ट प्राईजमध्ये धरायला हवे. हाऊ मच मनी वॉज ॲक्च्युली स्पेंड बिफोर द डिया कुड बी सोल्ड. म्हणजे दिवे विकण्या अगोदर दिव्यावरती किती खर्च झाला? तर 1000 रुपये दिवे आणायला प्लस 200 रुपये पेंटला प्लस ट्रान्सपोर्टला 100 रुपये. तर ॲक्च्युली जो खर्च झालेला आहे कॉस्ट प्राईज ती झालेली आहे 1300 रुपीज, म्हणजे 1300 रुपये ही आपली एकूण कॉस्ट प्राईज झालेली आहे, खरेदी किंमत झालेली आहे किंवा खर्च झालेला आहे. हाऊ मच ॲक्च्युअल प्रॉफिट वॉज मेड इन दिस प्रोजेक्ट ऑफ कलरिंग दियाज अँड सेलिंग देम. मग आता लक्षात आलं का की एकूण किती खर्च झाला आणि विक्रीनंतर त्यांना किती प्रॉफिट झालं जर हे काढायचं झालं तर लक्षात घ्या, तर एकूण टोटल कॉस्ट प्राईज होती मग 1000 रुपये दिवे विकत घेतले त्याचे, 200 रुपये कलरिंगचे आणि 100 रुपीज फॉर ट्रान्सपोर्ट. म्हणजे जी टोटल कॉस्ट प्राईज आहे ती आता झालेली आहे 1300 रुपये. टोटल कॉस्ट प्राईज किती झाली? 1300 रुपये. आणि सेलिंग प्राईज प्रत्येक दिवा 2 रुपयाला विकला, तर 2 रुपयाला म्हणजे 2000 रुपये त्या दिव्याच्या विक्रीतून मिळाले. तर मग सेलिंग प्राईज 2000 मायनस कॉस्ट प्राईज 1300 म्हणजेच 1300 रुपये. तर एकूण जो नफा झालेला आहे तो आहे 700 रुपीज. तर जी अगोदर अंजू म्हणाली 1000 रुपये नफा, तर तो नाही, तर 700 रुपये एकूण नफा झालेला आहे, प्रॉफिट झालेलं आहे. तर यातून काय कळतं? बिसाईड परचेसेस
मनी हैज टू बी स्पेंड ऑन अ थिंग लाइक ट्रांसपोर्ट पोर्ट्रेज ऑक्टोराय एटसेट्रा व्हेन दिस एक्सपेंडिचर इज एडेड टू द बेसिक परचेस वी गेट द टोटल कॉस्ट प्राइस. म्हणजे पा ज्या आपण एखादी वस्तू खरेदी केली त्यामध्ये मग तिच्या वाहतुकीला पोर्ट्रेजला किंवा ऑक्टोरायला जो खर्च लागतो ते ट्रान्सपोर्ट म्हणजे वाहतूक पोर्ट्रेज म्हणजे त्या ठिकाणी हमाली वगैरे असेल किंवा ऑक्टोराय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स असतील यामध्ये जो वेगवेगळ्या प्रकारचा खर्च होतो ह्या सगळ्याला जो खर्च आहे तो सगळा खर्च एकूण खर्चामध्ये धरला पाहिजे किंवा एक टोटल कॉस्ट प्राईजमध्ये धरला पाहिजे आणि मग ती बेरीज करून आपल्याला टोटल कॉस्ट प्राईज कळते की जो काही त्यामध्ये झालेला जो टॅक्स असेल आजकाल आपल्याला GST भरावा लागतो व्हॅट भरावा लागतो तो तो टॅक्स प्लस काही वाहतुकीचा खर्च प्लस ती वाहतूक करताना त्याची हमाली करावी लागते माल उतरावा लागतो चढवावा लागतो त्यामध्ये झालेला खर्च आणि हा सगळा खर्च एकत्रितपणे टोटल कॉस्ट प्राईजमध्ये धरावा लागतो आणि मग टोटल कॉस्ट प्राईज जे आहे त्या टोटल कॉस्ट प्राईज जी आहे ती घेऊन मग आपल्याला ठरवावं लागेल की नफा झाला आहे की तोटा प्रॉफिट किंवा लॉस. मग इन अ ट्रेडिंग ऑल एक्सपेन्सेस इन्क्युअर्ड ऑन ॲन आर्टिकल बिफोर इट कॅन बी सोल्ड हॅव टू बी ॲडेड टू द कॉस्ट प्राईज ऑफ द आर्टिकल द दॅट इज कॉल्ड द टोटल कॉस्ट प्राईज ऑफ द आर्टिकल. मग व्यापारामध्ये जे सगळे खर्च झालेले आहेत एखाद्या वस्तूला विक्रीच्या अगोदर ते सर्व खर्च टोटल कॉस्ट प्राईजमध्ये धरावे लागतात आणि मग ती टोटल कॉस्ट प्राईज विचारात घेऊन मग विक्री किंमत ठरवली जाते. म्हणजे समजा तुम्ही दुकानात जर गेले आणि एखादी वस्तू घ्यायला गेली तर फक्त ती तयार करताना झालेला खर्च त्यामध्ये विचारात घेतलेला नसतो तर प्लस ती तयार होताना तिच्या वाहतुकीवर झालेला खर्च प्लस तिच्यावरती जेवढे टॅक्स भरावे लागले तो टॅक्स हा सगळा एकत्र करून त्या वस्तूची विक्री किंमत ठरवली जाते तेव्हा मग त्यामध्ये त्या व्यक्तीला नफा होत असतो. तर या ठिकाणी एक तुम्हाला विचार करायला एक गोष्ट सांगितलेली आहे की अ फार्मर सेल्स हॉट ही ग्रोज इन हिज फील्ड हाऊ इज द टोटल कॉस्ट प्राईज कॅल्क्युलेटेड. What does a farmer spend on his produce before he can sell it? What are the other expenses besides seeds, fertilizers and transport? तर मग जेव्हा शेतकरी शेतामध्ये काही पिकवतो त्याची कॉस्ट प्राईस कशी ठरवली जाते विक्री किंमत त्याची एकूण त्याला झालेला जो खर्च आहे तो कसा ठरवला जातो आणि मग कशी विक्री किंमत ठरवली जाते तर आपल्याकडे पहा व्यापारी किंमत ठरवतात घेणारी किंमत ठरवतात पण शेतकऱ्याला पहा जे बियाणं आहेत खतं आहेत वाहतूक आहे याशिवायसुद्धा इतर खर्च आहेतच ना की खुरपणी असते नांगरणी असते याशिवाय शेतकऱ्याची स्वतःची मेहनत असते पाणी आणावं लागतं आहे लाईट बिलाचा खर्च असतो आहे असे जर सर्व खर्च जर धरले तर अशा खर्चांची गोळाबेरीज करून मग त्याची विक्री किंमत ठरवायला पाहिजे. पण आपण पाहतो की शेतकऱ्याच्या मालाला बऱ्याच वेळा कधीकधी योग्य असा भाव मिळत नाही आणि मग शेतकऱ्यांना फार मोठा तोटा सहन करावा लागतो. याशिवाय शेतकऱ्यांना अनेक प्रकारे हवामान किंवा निसर्ग बदल यामुळेही मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. तशी जेव्हा आपण कधी बाजारामध्ये शेतकऱ्याचा माल विकत घ्यायला जाऊ तेव्हा या सर्व गोष्टींचा आपणही विचार केला पाहिजे की त्याची मेहनतीचं तर बरेचसे जण विचारच करत नाही की शेतकऱ्याचे जे कष्ट झालेत त्याचाही खर्च धरायला हवा. तर हाही विचारात घेऊन त्याची एकूण त्या मालाची आपण किंमत ठरवायला हवी. तर आजचं तास इथं संपूया. पुढील तासाला आपण यावरील उदाहरणे पाहूत. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.